सर्व महाराष्ट्रामध्ये गेल्या 3-4 दिवसापासून विजयंतीच्या पदोन्नतीतील आरक्षणाच्या संदर्भातला जो विषय होता तो फार चर्चेला होता। सुप्रीम कोर्टामध्ये 8 सदस्यीय सचिव समितीने जो निर्णय अहवाल दिला त्या अहवालाच्या अनुषंगाने SC ST विजयंतीला या राज्यामध्ये पदोन्नतीमध्ये आरक्षण 2004 मध्ये सुरू झाले होतं। नंतरच्या काळामध्ये कोर्ट कचऱ्या सगळा विषय झाला आणि मग हा विषय सुप्रीम कोर्टामध्ये सध्या याच्यावर हिअरिंग सुरू आहे। दरम्यानच्या काळामध्ये या सगळ्या विषयाला घेऊन एक सचिवांची समिती गठीत केली होती, एक क्वांटिफायबल डाटा तयार करण्याच्या संदर्भात, म्हणजे एम्पिरिकल डेटाच्या धर्तीवर या समाजाची पूर्ण परिस्थिती या क्वांटिफायबल डाटाच्या माध्यमातून उपलब्ध व्हावी। परंतु सचिव समितीने त्यामध्ये एक विजयंतीच्या संदर्भात एडिशनल एफिडेविट देत असताना एक पॅरा घातला होता, त्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की रिगार्डिंग रिझर्वेशन इन प्रमोशन फॉर डिनोटिफाईड ट्रायबल ए नॉमॅडिक ट्रायबल बी नॉमॅडिक ट्रायबल सी नॉमॅडिक ट्रायबल डी एंड स्पेशल रेकॉर्ड क्लासेस एज देअर इज नो प्रोव्हिजन इन द कॉन्स्टिट्यूशन ग्रँट रिझर्वेशन इन प्रमोशन टू द डिनोटिफाईड ट्रायबल ए बी सी डी एंड स्पेशल रेकॉर्ड क्लासेस द रिझर्वेशन ग्रँटेड ग्रँटेड टू दे इन प्रमोशन इज नॉट वॅलिड असं त्यामध्ये एक पॅरा घातला। त्यामुळे प्रमोशनमधील विजयंतीच्या पदोन्नतील प्रमोशनवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आणि यावर आज कॅबिनेटमध्ये चर्चा झाली आणि सुप्रीम कोर्टातून कारण हे शासनाला न दाखवता हे ॲफिडेविट दिल्या गेलं होतं। आता ह्यामध्ये शासनाच्या निदर्शना शासनाच्या आलं नव्हतं कारण सुप्रीम कोर्टात हिअरिंग असल्यामुळे ते ॲफिडेविट देत असताना हिअरिंग सुरू झाली होती, त्यामुळे ते दिलं गेलं। आज कॅबिनेटने पूर्णतः असा निर्णय घेतला की ते दिलेलं एफिडेविट कॅन्सल करायचं हे शासनाचं मत नाही आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये विजयंतीच्या रिझर्वेशन जे आहे पदोन्नतीतील ते टिकलं पाहिजे आणि तो टिकवण्यासाठी सुप्रीम कोर्टामध्ये विजयंतीच्या बाजूनं वकील लावायचा आणि दिलेलं एफिडेविट रद्द करायचं असा निर्णय आज कॅबिनेटमध्ये घेतला आहे। पाहिजे टिकलं पाहिजे आणि म्हणून आज कॅबिनेटमध्ये जवळपास 1/2 तास हा विषय चर्चेला मी घेतल्यानंतर त्यावर अनेक मंत्री महोदयांनी आपलं मत त्या ठिकाणी मांडलं आणि कॅबिनेटने एकमताने हे नवीन ॲफिडेविट द्यायचं आणि दिलेलं ॲफिडेविट हे कॅन्सल करायचं रद्द करायचं ते परत घ्यायचं असा निर्णय घेतलेला आहे। दुसरा निर्णय आज पीक पाण्याच्या संदर्भात झालं। जवळपास आत्ताची माहिती अशी आहे की पुढच्या आठवड्यामध्ये साधारणतः 15 जिल्ह्यामध्ये मदतीचं वाटप सुरू होईल। माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि कॅबिनेट शेतकऱ्यांना प्रति NDRFच्या निकषापेक्षा अधिकची मदत देण्याचा निर्णय घेतला आहे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये पुढच्या आठवड्यापासून ही मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे यासाठी आत्ताचा हा निर्णय झालेला आहे। प्रति हेक्टरी म्हणजे जिरायतीसाठी 10,000 रुपये हेक्टर, बागायतीसाठी 15,000 रुपये आणि बहुवार्षिक पिकांसाठी 25,000 रुपये प्रति हेक्टर आणि पुढच्या आठवड्यापासून याचं वाटप व्हावं असं नियोजन करण्याच्या सूचना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आहेत आमच्या विभागाला आणि तसा प्रस्ताव आम्ही आज फायनान्स विभागाकडे पाठवतो आणि हा निर्णयसुद्धा एक ऐतिहासिक निर्णय म्हणजे 2 हेक्टरपर्यंत साधारणतः आपल्या 1 हेक्टरला 10,000 रुपये प्रति हेक्टर आणि हे सर्व निकष जे आहे ते 2 हेक्टरपर्यंत मर्यादित आहे, म्हणजे 1 हेक्टरला 10,000 म्हणजे 2 हेक्टरला 20,000 आणि बागायतीला 15,000 म्हणजे 30,000 रुपये आणि बहुवार्षिक पिकांना 25,000 रुपये म्हणजे 1 हेक्टरला 2 हेक्टरपर्यंत 50,000 रुपये अशा प्रकारचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये कॅबिनेटच्या निर्णयावर झालेला आहे आणि शेतकऱ्यांना यातून निश्चित पीक विमा कंपन्यांच्या बरोबर सुद्धा
चुकीची माहिती आणि चुकीची अफवा जी पसरवली जात होती की केंद्र राज्य सरकारने पैसेच पीक विमा कंपन्यांना भरले नाही. मागच्या वर्षीच्या वरून वाद होता 3,500 कोटीपैकी जवळपास 2,300 कोटी रुपये राज्य सरकारने भरले. उर्वरित पैसे राज्य सरकारने द्यायची तयारी होती, परंतु मागील वर्षीच्या खरीपाचे पैसे पीक विमा कंपन्यांनी अजूनही 980 कोटी रुपयाचा क्लेम आहे तो दिला नाही. त्यामुळे तो क्लेम पहिल्यांदा द्यावा आणि मग मागच्या वर्षीचे पैसे उर्वरित आम्ही देऊ. यावर्षी मात्र पूर्ण पैसे पीक विमा कंपन्यांचे आम्ही देतो. सगळ्यांची बैठक घेऊ. जर पीक विमा कंपन्या वेळेत ज्या कंपन्यांना शेतकऱ्यांनी इन्फॉर्म करायला पाहिजे, जवळपास 70% ते 80% शेतकऱ्यांनी पीक विमा कंपन्यांना सगळ्या हे जे इन्फॉर्म करायला पाहिजे, त्यांना माहिती द्यायला पाहिजे, ती वेळेत दिलेली आहे. 20% शेतकऱ्यांचा प्रॉब्लेम आहे, त्यांना तो फॉर्म भरता आला नाही किंवा माहिती अपलोड करता आली नाही, त्या संदर्भातही नक्की मार्ग काढण्याचा विचार नक्की राज्य सरकार करणार आहे. त्या माहितीप्रमाणे जे आम्ही कॅल्क्युलेट करतो झालेलं आमच्याकडे अजून पंचनामे आलेले आणि काही पंचनामे अजून शिल्लक आहेत. साधारणतः 42 लाख हेक्टरपर्यंत हा आकडा जाण्याची शक्यता आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये सरकार साधारणतः शेतकऱ्यांनाही 8 ते 9,000 कोटीच्या दरम्यान कॅल्क्युलेशन करण्याचं काम सुरू आहे. मला निश्चित सांगता येणार नाही, पण 9,000 कोटीच्या जवळपास ही मदत असणार आहे. आता विदर्भातील शेतकरी, मराठवाड्यातील शेतकरी हा अडचणीत आहे. BJT च्या आरक्षणावर राज्यामध्ये प्रचंड गैरसमज आणि गदारोळ पसरवला गेला होता. त्याही सगळ्या संघटना आणि त्यांची संपर्क प्रतिनिधी आक्रमक होते. ओबीसी जनताही आक्रमक झाली BJT ची. त्यामुळे आज तोच विषय आपण त्या ठिकाणी चर्चेला आणला. भविष्यातील ओबीसीचे प्रश्न सुटायसाठी आणि ते प्रश्न सुटले नाही तर नक्कीच त्या सरकार आम्ही आग्रही राहू आणि त्या सगळ्यांना ओबीसी समाजाच्या हक्काचं जे काही मिळवायचं असेल ते मिळवण्यासाठी आम्ही कशाची चिंता करत नाही आणि त्या भूमिका ही आमची राहिलीच आहे.